नमस्कार, मी केरन मार्गदर्शक अनिल खोत। आपण सध्या सांगली जिल्ह्यातील पाचुंबरे या गावी आहे आणि या शेतकऱ्याने या आंबा पिकासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय। तर ते मार्गदर्शन घेतल्यामुळं त्यांच्या पिकात काय बदल झाला ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू। नमस्कार, मला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव अभिजित उत्तमराव सावगंडे, राहणार पाचुंबरी तालुका शिरा जिल्हा सांगली। बर, तुम्ही या आंब्याच्या प्लॉटसाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? कशा पद्धतीने घेतलं आणि तुम्हाला त्याच्यामुळं काय फायदा झाला? आज माझ्या आंब्याच्या बागेला बरोबर 10 महिने झालेले आहेत। बरं, 1 जुलैला मी ही बाग लागण केलेली आहे। अच्छा, लागण केल्यापासून 1 महिनाभर काय बागेत फरकच पडत नव्हता। बरं, म्हणजे आता हे रान टोटली खडकाळ आहे। हा, बघू शकतोय आपण सगळं खडकाच आहे, साईडला मुरमाड रान आहे सगळे। मग काय बागेत असं काय फुटवा येणे किंवा झाडाची प्रोग्रेस होणे, उंची वाढणे असं काहीच होत नव्हते। बरं, मग रेग्युलरली आपण रासायनिक खते इकडे तिकडे बाकी सगळ्यांच्या खतांचा वापर करून झाला होता आपला। बर, मग असंच आपले विशाल आरेकर साहेब केरनचं काम करतात, ते आमचे मित्र आहेत, त्यांनी मला सल्ला दिला की आपण एक थोडं वापरून बघू। हा, मग मी 5 झाडांना आणून वापरले। बर, 5 झाडांचा फरक हा 1 आठवड्याभरात मला दिसल्यामुळे मी लगेच आपल्या काय फरक दिसला तुम्हाला 5 झाडात वापरलेले? ज्या त्या झाडाच्या पानाची तेजी शायनिंग किंवा फुटवाने काय सुरुवात झाली 7 ते 8 दिवसात। बर, मग ही मला आश्चर्यजनक गोष्ट झाली की एवढं मी रासायनिक खत वापरून फुटवाना निघला आणि हे ओतल्यावर लगेच कसं काय झाड प्रोग्रेस घेतले। ते झाडं का त्या कोपऱ्यात जिथं पहिलं पाणी येते त्या कोपऱ्यावरलीच ते झाड आहेत। बरं, मग मी लगेच आरवेकर साहेबांनी फोन केला, साहेब जरासा फरक दिसायला लागलाय, संदीप भाईंना फोन केला की आपल्याला हे वापरायचंच आहे। बरं, मग साहेबांना बोलवून त्याचं किती लागणार आहे कोटेशन काढून सगळं व्यवस्थित, साहेब म्हणले तसं हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची HDC चालू करा। बरं, मग मी स्वतःची HDC चालू करून माल मटेरियल मागवून आळवणी घातलं स्टरीच्या माध्यमातून। आज तुम्ही रिझल्ट बघतायच काय? तुम्ही पूर्ण प्लॉटला घातलंय हे कटिंग साहेब पहिल्यांदा आहे, सुरुवातीचं कटिंग आपण मारलेलं आहे ज्या वेळेला आपण आळवणी घातलेलं आहे हे पहिलं कटिंग आपण मारलेलं आहे। आता कटिंग मारल्यानंतर ही दुसऱ्या कटिंगला बागलेली आहे। हा, मग तुम्हाला ह्या म्हणजे काय बदल जाणवला? फुटवे किंवा बोंद्याची जी झाडे आहे त्यामध्ये काय फरक जाणवला? ह्यात बदल साहेब असा आहे की सुरुवातीला जी झाडांची हे होती, झाडांचे बुंद पाक एकदम लहान, वारा आला तरी झाड डगमगायचं। आता वारा उद्या काय उद्या ताकदीने सुद्धा हलत नाही, हलत नाही। म्हणजे केरन काय करते, आपलं जे बुंद आहे ना ते मजबूतच करते, मजबूत करते, एकदम मजबूत होते। आणि फुटव्याची संख्या पण भरपूर निघाली, संख्या पण भरपूर आहे आणि पानाची जाडी पण भरपूर आहे। पानाची जाडी पाहिजे तशी, बागेची शायनिंग असं बऱ्यापैकी रिझल्ट आहे। बर, तुम्हाला म्हणजे हे मान्य आहे का ही केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे ही झाडात एवढी ग्रोथ झाली? होय होय। तुम्ही इतर जे आंबा बागायतदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला आहे की त्यांनी निसंकोचपणे ही पद्धत टेक्नॉलॉजी त्यांनी आपल्या बागेला वापरावी। रिझल्ट तुम्ही बघितलेलाच आहे आणि तुम्ही ज्यांना कोणाला बघायचं त्यांनी ते प्रत्यक्ष प्लॉट बघू शकताय तुम्ही। आणि साहेब महत्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा झाडांचा मोहर झाडलेला आहे, पहिला मोहर झाडला। आता हे किती दिवसाचं झाड आहे साहेब? 10 महिन्याचं झाड आहे हे। 10 महिन्याचं झाड आहे आणि ह्या 10 महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा टेक्नॉलॉजी युज केली? 2 वेळा केली सर। 2 वेळा? 2 वेळा आळवणी केलं आणि फवारणी किती वेळा केली? 4 वेळा। 4 वेळा फवारणी केली। ओके, तुम्ही जे केरन ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीला जी काय माहिती दिली त्याबद्दल मी कंपनीकडून तुमचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।